सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भव्य सभा संपन्न बिलोली पोटनिवडणुकीचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भव्य सभा घेण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय पहावयास मिळाला या सभेकरिता कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांची उपस्थिती होती सर्व शक्ती वापरून भारतीय जनता पार्टी पंढरपूरची पुनरावृत्ती करणार असल्याचे सांगण्यात येते यावेळी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर म्हणाले की तुम्ही आम्हाला कामे सांगा आम्ही निश्चितच पूर्ण करू येणाऱ्या तीस तारखेला कमळाच्या फुलावरच मतदान करावे असंही त्यांनी सांगितलं तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की आजपर्यंत सत्ता असणाऱ्यांनी काय केलं केवळ भ्रष्टाचार करण्याचं काम या तिघाडी सरकारनं केलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सुभाष सावणे यांनाच निवडून द्यावे असं आवाहन त्यांनी केलं तर सुभाष साबणे म्हणाले की मी आपल्या सर्वांचा जनसेवक आहे आपली सेवा करताना अनावधानाने चुका झाल्यास पदरात घ्यावे मला बदनाम करण्याचं काम काही नेत्यांनी केलं आहे मला मतदान करून त्यांना धडा शिकवावे असंही त्यांनी सांगितलं या प्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर प्रवीण साले केंद्रीय मंत्री भगवंत खुबा कर्नाटक राज्याचे मंत्री प्रभू चव्हाण आमदार तुषार राठोड आमदार राजेश पवार भाजपाचे गंगाधर जोशी संतोष पाटील बिलोली विधानसभा अध्यक्ष दिगंबर कोरवार यांच्यासह अनेकजण उपस्थित होते मिलिंद वाघमारेसह मी स्वप्नजा कदम लाईट मीडिया